बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी गजानन जाधव राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या मनमुद्रा या विशेष सत्रात आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आज बदलत्या जीवनशैलीमुळे आणि त्यात होणाऱ्या बदलांमुळे आज आपल्याला आपली बदलती जीवनशैली आणि योग याबद्दल माहिती पाहिजे आहे। आज आपली जीवनशैली खऱ्या प्रकारे आरोग्याच्या आधारावर योग्य आहे का? आजचा आपला आहार विहाराबद्दल खरे तर नव्यानं विचार करण्याची गरज आहे का? कारण यात आपण काय बदल केला पाहिजे? आजच्या संगणकीय युगात तरुणांची जीवनशैली पाश्चात्य देशांप्रमाणे होऊ लागली आहे। धकाधकीच्या जीवनशैलीमुळे विविध आजार उद्भवतात। बिघडलेल्या जीवनशैलीमुळे आणि पूर्वी 50 नंतर होणारे रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, पचनाच्या तक्रारी, ताणतणाव असे आजार तरुण वयात होताना आज दिसून येत आहेत। जीवनशैलीमुळे उद्भवणारे आजार हे डॉक्टरांसहित सगळ्यांसाठीचे एक आव्हान झालेलं आहे। व्यायामाचा अभाव, अनियमित आहार, मानसिक ताणतणाव, व्यसनाधीनता, जंक फूड खाण्याचे प्रमाण, दूरध्वनीचा अतिरिक्त वापर, रात्री उशिरापर्यंत जागणे आणि सकाळी उशिरा उठणे, बदलते नातेसंबंध, कामाच्या ठिकाणी असलेले ताणतणाव, अभ्यासाचा वाढणारा अतिरिक्त ताण आणि ह्या सगळ्यांमुळे होणारे शारीरिक आणि मानसिक आजार शरीराबरोबर मनावरही तेवढाच खोल परिणाम करतात। या सगळ्यांवर आपल्या भारतीय संस्कृतीत योग हे एक उत्तम शास्त्र आहे। योगामुळे शरीर मनाची क्रिया उत्तम प्रकारे कार्य करते, त्यामुळे योग आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग करून घेणं ही आज काळाची गरज आहे। योग म्हणजे यूज ह्या मूळ संस्कृत शब्दाचा अर्थ आहे जोडणे। इथे आत्मा आणि मन हे जोडणे असा अर्थ अभिप्रेत आहे। भारतीय योग जीवनशैली शारीरिक आणि मानसिक त्रास दूर करून शरीराला नवीन ऊर्जेचं संप्रेषण करते। आता यामध्ये आपल्याला शारीरिक विकासासाठी योग कशाप्रकारे महत्त्वपूर्ण आहे याबद्दल पाहूयात। वजनात घट, सशक्त आणि लवचिक शरीर, तजेलदार त्वचा, शांत आणि प्रसन्न मन, उत्तम आरोग्य यातली जी गोष्ट तुम्हाला हवी असते ती द्यायला योग समर्थ आहे। योगाची मर्यादा ही फक्त योगासनांपूर्वीच मर्यादित आहे असा बऱ्याच वेळा लोकांचा गैरसमज होतो, कारण त्याचे शारीरिक स्तरावर होणारे फायदे आपल्याला सहज लक्षात येतात। परंतु प्रत्यक्षात शरीर, मन आणि श्वासोच्छ्वास यांचा योगामुळे संयोग झाल्याने आपल्याला अगणित फायदे होतात। तुमचे मन, शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले गेल्याने जीवनाचा प्रवास शांत, आनंदी आणि सर्वार्थाने सफल होतो। योगाचे सखोल परिणाम आपल्याला सूक्ष्म स्तरासुद्धा होत असतात। याबरोबरच आपल्याला आसनांमधून आरोग्याचे संवर्धन कसे करता येईल याबद्दल थोडीशी माहिती घेऊयात। आसनांचा नियमित अभ्यास केल्याने शरीर निरोगी राहते, रक्ताभिसरण योग्य प्रकारे होते, अग्नी प्रदीप्त राहतो, भूक लागते, मलाचे अनुलोमन नीट होते, मनाची एकाग्रता वाढते, मांस, स्नायू, मज्जारज्जू या सर्वांचं कार्य सुधारते, अंतःस्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते। आसनांमुळे आरोग्याचे संवर्धन होते। शरीरातील सर्व अवयव व मन हे एकत्रितपणे समन्वयाने काम करतात, त्यामुळे मनावरील व शरीरावरील ताणतणाव कमी होतो। आसनांमुळे शरीरातील विकृतीचे निराकरण होऊन त्यांचे कार्यात सुधारणा होण्यास मदत होते। परिणामी शरीर उत्तम स्थितीमध्ये राहते। मानसिक विकृती जसे काम, क्रोध, मत्सर, द्वेष, लोभ, अहंकार यावर नियंत्रण देखील प्राप्त करता येते। आसनांमध्ये संधी आणि स्नायू यांना ताण बसतो, त्यामुळे तेथील रक्तपुरवठा सुधारतो आणि त्या स्नायूचे कार्य सुधारते। याबरोबरच आपल्याला आनंदी मनासाठी योग, म्हणजे आपण जर आनंदी राहू इच्छित असाल तर आपल्याला योग फार महत्त्वाचा आहे। त्यामध्ये काय तर सूर्यनमस्कार,
कपालभाती आणि प्राणायाम या योग क्रियांनी वजन कमी होते. अनुलोम विलोम भ्रामरी यासारख्या प्राणायामामुळे ताणतणावापासून मुक्ती मिळते. रोज आपल्या मनात आणि शरीरात साठून राहणाऱ्या ताणतणावाचा निचरा योगासने प्राणायाम आणि ध्यानधारणेमुळे होतो. योगाच्या सरावाने शरीरातली विषद्रव्ये आणि ताणतणाव शरीराबाहेर टाकली जातात. योगा आणि ध्यानधारणेमुळे मन सतत आनंदी प्रसन्न आणि शांत राहते. त्याचा उपयोग आपल्या जवळच्या लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित होऊन नातेसंबंधामध्ये सुधारणा होते. याबरोबरच आपल्याला शरीरशुद्धीसाठी सुद्धा प्राणायाम फार महत्त्वाचा आहे. ते कसं पाहूयात. प्राणायाम हा शब्द प्राण आणि आयाम यापासून बनलेला आहे. प्राण ही ऊर्जा शरीरातील सर्व अवयवांना पुरवली जाते व त्याबरोबरच शरीरातील महत्त्वाची श्वसन संस्था व रक्ताभिसरण संस्था याचे नियमन केले जाते. नियमन यामध्ये प्रयत्नपूर्वक श्वासावर नियंत्रण केले जाते, कारण प्राणाद्वारे विश्वासाचे महत्त्वपूर्ण नियमन होते. प्राणायाम ही एक अशी क्रिया आहे ज्यामध्ये प्राणाचे नियमन हे श्वासाद्वारे प्रयत्नपूर्वक केले जाते. प्राणायामामुळे विविध प्रकारच्या नाडीची शुद्धी होते. प्राणायाम सर्व प्रकारच्या शरीरातील विषजन्य घटकांची शुद्धी करते. अलीकडे मनोकायिक आजार ज्याला आपण सायकोसिमॅटिक म्हणू हे नियंत्रित करण्यासाठी प्राणायामाचा आपल्याला फायदा होतो. प्राणायामाचे महत्त्वाचे उद्दिष्ट मनावर नियंत्रण करणं असं आहे. जेव्हा मन निश्चल होते त्यावेळी कोणत्याही विचारांची प्रक्रिया किंवा भावनिक अडथळी निर्माण करू शकत नाही, म्हणून मनावर नियंत्रण ठेवल्यामुळे आपण विविध प्रकारच्या भावनांवर विजय मिळवू शकतो. याबरोबरच मग आपण योग करत असताना किंवा आसने करत असताना काय काळजी घ्यावी. सकाळी उठून प्रातविधी उरकून रिकाम्या पोटी आसने करावीत. आसने नेहमी प्रसन्न मोकळे आणि नैसर्गिक वातावरणात करावेत. चटई किंवा आसन घेऊनच आसनं केली पाहिजेत. सुती आणि सैलसर कपडे वापरावेत. शक्यतो मौन पाळावे. गर्भवती आणि रोगी अवस्थेत योग्य शिक्षकांच्या मार्गदर्शनाशिवाय आसने करू नयेत. आसनांच्या वेळी श्वासोच्छ्वास सामान्य असावा. थकवा येईपर्यंत आसने करू नयेत. आसने केल्यानंतर किमान अर्धा तास ते एक तासाने आंघोळ करावी. शक्यतो रिकाम्या पोटी आसने करावी. संध्याकाळी आसने करण्यापूर्वी जेवणानंतर 3-4 तासानंतर करावेत. शरीरात कंप आल्यास आसन सोडून द्यावे. बळजबरीने आसने करू नयेत. आसनानंतर शवासन जरूर करावे. आजच्या धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तंदुरुस्त ठेवू शकतो. मनावर चांगले संस्कार करून त्यावर ताबा ठेवता येतो. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम योगाच्या माध्यमातून होतो. भारतातील ही योग संस्कृती जागतिक पातळीवरील विविध देशांनी स्वीकारून त्याचा प्रचार आणि प्रसारही केला आहे. संपूर्ण जगावर कोरोनाचे सावट असताना योगामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत झाली आणि त्यामुळे योगाला विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपली जीवनशैली आणि योग याचा अभ्यास केलेला आहे किंवा त्याची माहिती पाहिलेली आहे. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राइब करा. बेल आयकॉन प्रेस करा.